पिशाच्या चॅनल मध्ये आपल्या मित्रांनो सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो काही तुम्हाला समजत का काही, कारण की रस्त्याची जी कामगिरी जे रोजगार आम्ही घेते तुम्हाला दाखवतो गड्डे त्याला दिसत नाही का। तर मित्रांनो आता एक शाइनिंग दाखवते पोरगा इथून इतक्या रिपीट आलं शाइन गाडीमध्ये, मी तुम्हाला सांगतो त्याला मी मुद्दाम व्हिडिओमध्ये नाही घेतला कारण की त्याची इज्जत गिज्जत। तर मित्रांनो ते असंच रिपीट आलं गाडीमध्ये, ते समोर आल्यावर कस कर रे, ते समोर आल्यावर असं कर रे अंबर गाडी असं ठेसलं मित्रांनो टाकणार नाही। मित्रांनो असं ठेकलं पण मी तुम्हाला सांगतो रो जेने रोड बनवला त्याला इतकं गड्डे बुजवता नाही रोज रोज तू शांत बस रे तू जशी। तर तुम्हाला नाही का हे गड्डे बुजवता नाही आलं का लाच धरा जशी। तर मित्रांनो काय असं काय रोड आहे तर बा मित्रांनो या गड्डेवाले तिथे समजत नाही का लाज नाही काही नाही। तर मित्रांनो एक टांगा इतकं बघा इतकं गड्डे आहे तू आता ट्रायल करून दाखवल ते माणूस कसा आला तिकडून आलं तर ते तसं आणि ते इथं जसं जवळ आलं आज केलं तिने आम्हाला खंडकी नादळ पुढं गेलं तर ते सटकणार होतं मित्रांनो बघा जे रोड बनवतो होतं त्याला इतकं गड्डं बुजवता नाही आलं का त्याने मला कारण का बघा किती किती फुटे असे किती पैसे घेतले पण इथं 8 फूट हे वरलेले गड्डे एवढा मोठा मुरुम व्हायला चालला तुमच्यापाशी तर हे मुरुम नाही बघा एवढा मोठा मुरुम काय टाकलाय रस्त्यात जसे मुरुम टाकलाय तर सगळीकडे गड्ड्यात टाकाव किती बघा पण कडील कसा मुरुम तेल टाकता काही झाला शेतात जाऊन देतात मुरुम काय यार लाज नाही माणसाला शेतात मुरुम पैसे तर फुकटचे घेते पैसे तर फुकटचे घेते काही नीट काम नाही रोडात तुम्हाला एक सांगा लेवला नाही रोडाची नीट तू शांत बस तू वीस मला एक सांगा त्या रोडाला काय फुकट पैसे दिले का काही चाऊ नाही रोडाला शेतकऱ्यास किती नुकसान झालं इकडे किती मुरुम गेला अरे काय रोड बनवचा तर नीट बनायचं हे बघ इथून मी आता इथून लेवल बनवत पाय जायला माणसाला आता दाखिला असते एखादी गाडी आली असत इतकं ठेसत मित्रांनो काय सांगू मित्रांनो मित्रांनो काही नाही पण रोजगार रोडच्या कॉन्ट्रॅक्टदाराला समजत नाही का अरे इतकं मोठं गड्डे पडले अरे तू काय बघतोस तू काय बघतोस तुला सायन विज्ञान काय आहे ते तू शिकला नाही का मराठी हिंदी काय असून ते तू शिकला नाही का जशी तुम्हाला एक सांग तुला अक्कल नाही बुद्धी नाही पैसे का फुकटचा घेतो का शांत बस त्या इतक्या मोठ्या सरकारने तुला काय फुकट पैसे दिले का रोड बनायला तर काय मित्रांनो बघा हे काय तर काही नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये परत रस्त्याचं बघा तुम्ही काम माझ्या कमरा लोक खड्डा आहे हे असं तू वाचून दे बाबा तू शांत बस आणि मी तुम्हाला दाखवतो पात्रवाला रोड मध्ये इथं खड्डा आहे आणि आजच्या व्हिडिओ इथे बघा टाटा रोड बघा कितका आहे मित्रांनो बघू शकतात इकडे असा इकडे तुम्हाला सांगतो आता लाच धरा राव काय 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 डांबर टाकले याच्यावर अरे काय मित्रांनो आधी सांगा ते समजी पण 15 किलोमीटर आहे मग पंडेवाडी किती किती लंब बघा मी इथे लिहितो इथं गोंदी 5 किलोमीटर आहे मित्रांनो किती सांगतो 5 इथे लिहितो मी 5 आमच्या गुंडीवाडी काय डांबर आहे का सांगा बरं का मित्रांनो तुम्ही मित्रांनो नाही का माणसं आताच तुम्ही बघितलं तिथं तर मित्रांनो मला एकच आता विनंती करा त्याची कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे मला तुम्ही आपल्या समोर आला कशी मला तशी बोलून द्या आम्ही शाळा जाता नाही का असं जायचं का एखादं पोरग आलं पायगी घोटाळा बुरमुडलं त्याच्या बरगाड्या गिरगाड्या मोडल्या तर काय करायचं त्यांनी काय भरपाई कोण देणार आहे तर रोडचा कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे त्यांनी पैसे दिले घाडगे पाट शेतकऱ्याला शेतकऱ्याला चालू बा मित्रांनो ते काय शेतकरी शेतकरी नाग त्याच्या कॉन्ट्रॅक्टदार कोणता आहे तुम्ही आपल्या जरशी समोर आणा जरशी त्याला धरतो मी तर तुम मला एक सांगा गड्डे बुजीता नाही आलं का त्या गड्डे नाही आले आणि मित्रांनो त्या कॉन्ट्रॅक्टदाराला फक्त एकच विनंती आमचे गड्डे बुजा पाट्या टाका त्याच्यावर नंबर टाका त्याच्यावर डांबर टाकले काय सांगू मित्रांनो त्याच्यावर डांबर टाकले आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो रस्ते कसे का असा ना पण एकच नंबर झाले फक्त गड्डे गड्ड्यामुळे तसं जे चला
सगळ्या नेत्यांना सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारांना सगळ्यांना खूप खूप आभार करतो मित्रांनो. फक्त हे कॉन्ट्रॅक्टदाराला जशी समजून सांगा इतकं हे बुजून टाका. आणि बस तर सगळ्या कॉन्ट्रॅक्टदार सगळ्या नेत्यांचे तर सगळ्यांचे मनापासून आभार. तर त्याने इतकं फक्त इतकं गड्ढ होतं आज पाट्या टाका रोडला. तर आमचं इतकंच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. टेक केअर. बाय.